नमस्कार, मी आबा बागुल, पुणे नवरात्र महोत्सवाचा अध्यक्ष आणि पुणे महानगरपालिकेचा माजी उपमहापौर. यंदा आमचं नवरात्र महोत्सवाचं 24वं वर्ष आणि दिमागदार हा उद्घाटन सोहळा सायंकाळी 4:30 हा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे. याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक दुसरे आदरणीय सौरजनीताई पाटील खासदार, आदरणीय पालकमंत्री गिरीशजी बापट, आदरणीय हर्षवर्धनजी पाटील, अन्य मान्यवर यांच्या या सगळ्या दिग्गज उपस्थितीमध्ये या नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाचं खास वैशिष्ट्य, या उद्घाटनाला सिने अभिनेत्री सई लुकूर, शर्मिष्ठा राऊत, हेमांगी कवी, सुवर्ण काळे, तन्वी माणी आणि पुष्कर जो असे अनेक दिग्गज कलाकार सिने कलाकारातले या बिग बॉसमधले सगळे उपस्थित राहणार आहेत. सालाबादप्रमाणे यंदाही आम्ही दरवर्षी महालक्ष्मी जीवन गौरव पुरस्कार हा देत असतो. यंदाही आम्ही 5 अतिथींची निवड केली. त्यात आपल्याला माहिती असेल की 55 मिनटं 2 वेळा का आणि आपली तब्येत चांगली राखा. आदरणीय डॉक्टर जगन्नाथजी दीक्षित यांना सामाजिक पुरस्कार दिलेला आहे. आणि तंत्रज्ञानमध्ये आत्ता जो व्हायरस सगळीकडे घुसतो, ज्यांनी तंत्रज्ञानमध्ये अतिशय मोठे योगदान दिले ते आदरणीय कैलास काटकर, शिक्षणतज्ज्ञ प्रदीपजी लोखंडे, लेखक गीत प्रशांत इंगवले आणि आत्ता उभरती कलाकार लावणीमधली वैशाली जाधव यांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. हे 10 दिवस सातत्याने हा चालणारा कार्यक्रम गणेश क्रीडामध्ये विनामूल्य असतो. उद्घाटन सोहळ्यामध्ये अतिशय देखणा असा आपल्याकडं क्लासिकल डान्स देवीची शक्ती हा आपल्याला केतकी शाह आणि लीना केतकर हे सादर करणार आहेत. त्यानंतर देवीचा जोगवा असेल कडक लक्ष्मी गोंधळ. आता जुनी गाणी विसरत चालली, ती जुनी गाण्यांना आठवणी देण्यासाठी आपण ओल्ड इज गोल्ड आणि आत्ता आपल्याला सांगितलं वैशाली जाधव ज्यांना पुरस्कार दिले त्या लावणी सादर करणार आहेत. आणि सगळ्या बिग बॉसमधल्या सगळ्या हिरोईन फ्युजन कलरफुल असा हा उद्घाटन सोहळ्याचं खास वैशिष्ट्य असणार आहे. आणि उद्घाटन सोहळ्यानंतर लगेचच आपल्याला डॉक्टर दीक्षितांचं आपली हेल्थ चांगली ठेवा, 55 मिनटं 2 वेळा का त्यांचं मार्गदर्शन राहणार आहे. आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारणारे डॉक्टर मिलिंद भोई आणि डॉक्टर नितीन बोरा असा एक वेगळा कार्यक्रम आहे. आपण यंदाचा नवरात्र महोत्सव आदरणीय गदी माडगुळकर, आदरणीय सुधीरजी फडके, आदरणीय आपल्या पु ल देशपांडे यांची 1 शताब्दी वर्ष असल्यामुळे हा महोत्सव आम्ही नवरात्र महोत्सव त्यांना समर्पित केला आहे. एक दिवस त्यांच्यासाठी गदिमांची दैवी त्रिनेत्री असा एक वेगळा आगळा कार्यक्रम आम्ही गुरुवार दिनांक 11 रोजी ठेवला, सायंकाळी 7 वाजता. दरवर्षीप्रमाणे यंदा आमचा लावणी महोत्सव हा सकाळी 12 ते रात्री 12 हा लावणी महोत्सव आहे. या लावणी महोत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे यात अनेक नवीन लावणी समरांनी आलेल्या आहेत. त्याचं पहिल्या दिवशी 14 तारखेला 12 वाजता स्वाती दसवडकर आणि सुवर्ण कोल्हापूरकर यांचा लावणी महासंग्राम असा जोरदार कार्यक्रम हा आदरणीय आपल्या सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब यांच्या हस्ते उद्घाटन लावणी महोत्सव सुरू होणार आहे. पाहुणं फक्त तुमच्यासाठी, लावणी धमाका तुझ्यासाठी काय पण, 36 नखरेवाले, ढोलकीच्या तालावर असे वेगवेगळे लावणीचा सकाळी 12 ते रात्री 12 पर्यंत असतो. महिलांसाठी विशेष बसण्याची व्यवस्था केलेली असते. हा सगळा विनामूल्य कार्यक्रम असतो. आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज दसऱ्याच्या दिवशी, जे आता सगळ्या आपल्याला पाहत असेल आपण की ज्या महाराष्ट्रातली सगळी गाणी, मग प्रदीप कांबळे असतील, सुया घे पोत घे फेम, रोमिओ कांबळे असेल आला बाबुराव आला फेम, संकल्पना गोळे आमदार झाल्यासारखं ते मी आमदार झाले गाणं म्हणते, सचिन अवघडे, राखी चौरे माग लागतील 17 जणी फेम, शांताबाईचं संजय लोंढे, शांताबाई गाणं, सोनू तुझ्या माझ्यावर प्रेम नाही का, अजय क्षीरसागर,
भाग्यश्री क्षीरसागर, शेलार गायकवाड हे सगळे कलाकार एकत्र येऊन आपल्याला दसऱ्याच्या दिवशी अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम सादर करणार आहेत. आपल्याकडं दोन नाटकं आहेत, लाईफ पार्टनर्स आणि मामला चोरीचा, अशी दोन नाटकंसुद्धा यांना आम्ही ठेवलेली आहेत. आर डी बरोबर गाणी असतील, अनेक अजून गाण्यांचे प्रोग्राम आहेत. सतत हा दसऱ्यापर्यंत चालणारा हा महोत्सव हा सगळा विनामूल्य असतं. यंदाचा आम्ही 24 वर्ष, त्याचबरोबर आम्ही महिला महोत्सव देखील साजरा करत असतो. महिला महोत्सवमध्ये मंदिरामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. इथं होम, हवन, कीर्तन, भजन अतिशय भक्तांच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी अशी महालक्ष्मी इथे आहे. या मंदिरात देखील आपण यावं. 10 दिवस बागुल उद्यानाच्या शेजारी ते अतिशय दक्षिणापद्ध मंदिर आम्ही बांधलेलं आहे आणि त्या मंदिरात लाखो भाविक येत असतात. आपणही यावं. येणाऱ्या नवरात्राच्या, दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याला विनंती करतो की आपण या नवरात्र महोत्सवामध्ये अतिशय सहभाग घ्या, आनंदाने घ्या. आपण या सगळे कार्यक्रम विनामूल्य आहेत. अतिशय सगळे सिनेस्टार वेगवेगळ्या, रोज आरती असेल, देवीची महापूजा असेल, श्री सुप्त असेल, असे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमही या मंदिरात आणि गणेश क्रीडामध्ये होत असतात. आपण या 24व्या वर्षी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी नक्की याल्यात. खात्री आहे येणारं 25व वर्ष अतिशय अजून चांगलं धमाकेदार आपण सगळे मिळून करूया. प्रत्येक बळीराजाला, सगळ्यांना या नवरात्र चांगलं सुखसमृद्धी आनंदाचं वैभवाचं या देशाला जाऊ अशी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो.